नागरिकांच्या मानवांच्या मुक्तीची सनद देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करतो आणि प्रस्तावनेमध्ये आपण जास्तीचा वेळ आज न घेता परीक्षेमुळे मी भारताच्या संविधानाची जी उद्देशिका आहे ती उद्देशिका वाचणार आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःपत प्रत अर्पण करत आहोत. धन्यवाद. हो हो चालते. हो हो बरोबर.